खरं तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये काल काळा दिवस म्हणून निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे। निवडणूक आयोगानं भाजपच्या आणि शिंदे गटाच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे। निवडणूक आयोगानं पोटभर नाही तर पाठीभर त्यांनी शेण खाल्लेलं आहे। शेण खाऊन त्या शिंदे गटाच्या बाजूने त्यांनी निर्णय दिलेला आहे ते आम्हाला कधीही त्यांचा निर्णय मान्य नाही। मला निवडणूक आयोगाला शिंदे फडणवीस आणि या मोदींना सांगायचं आहे तुमच्या मनगटात जर न्याट असेल दम असेल ना तर तुम्ही निवडणूक घेऊन द्यावा निवडणूक लावून द्यावा मग तुम्हाला कळेल पक्ष कोणाचा आहे। कारण तुम्ही जर निवडणूक कायद्याचा 100% गैरवापर करून चिन्ह दुसऱ्याला देऊ शकता तर तुम्ही निवडणूक लावल्यानंतर तुमच्या जी मतपेट्या ज्या आहेत तुमच्या जे ईव्हीएम मशीन आहेत त्याच्यावर 100% घोटाळा करून तुम्ही सरकारी भाजपचा आणणारे अवलादी आहात त्याच्यामुळं तुम्ही बॉलेट पेपरवरती तुम्ही घ्या निवडणुका मग तुम्हाला जाऊ घोडा आणि रिंगण कोण आहे। मला ह्याच्या तुमच्या माध्यमातून या गद्दारांना सांगायचं आहे कालचा जे निर्णय झाला ती 40 आमदार त्यांच्याकडं आहेत खासदार त्यांच्याकडं आहेत बरोबर आहे 40 आमदार खासदार तुमच्याकडं आहेत। अरे येड्याच्या अवलादीनं 40 खासदार आमदार निवडून कुणी दिले हे शिवसैनिकांनी दिले आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे याचा तुम्ही काय विचार केला नाही ही कायद्यात बसत नाही का। आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या माणसाला अक्कल आहे मग तुमची अक्कल कुठं शेण खायला गेली का। तुम्ही झोपीत निर्णय दिला का तुम्ही दारू पिऊन निर्णय दिला का तुमचा निर्णय कधीही आम्हाला मान्य नाही। आणि पुढच्या काळामध्ये कायद्यावरचा 100% आमचा विश्वास मातीत गेलेला आहे। तुम्ही कायद्यावर चावऱ्या नांगूर फिरवलेला आहे तुमच्यावर आता विश्वास ठेवणार नाही आता तुमच्या कडून न्याय मिळत नाही आमची अपेक्षा संपलेली आहे। निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल कुणावरच आमचा विश्वास राहिलेला नाही। कारण कायदा बरोबर आहे 100% पण कायदा चालवणारी यंत्रणेने शेण खाल्ल्यामुळं सामान्य जनतेला या राज्यात न्याय मिळत नाही सिद्ध झालेलं आहे।